नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयावर आधारित सराव संच क्रमांक 4 पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। अमेरिकेच्या कोलंबिया या अवकाशयानातून भ्रमण करणारी कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळवीर ठरली। या रोगाचे आज देशातून पूर्णतः निर्मूलन झाले। देवी भाभा अणुसंशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तुर्भे। यास विगामी तर्कशास्त्राचा जनक असे म्हटले जाते। फ्रान्सिस बेकन। खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर वैज्ञानिक सत्य अवलंबून असते? निरीक्षण व प्रयोग। इसवी सन 1984 मध्ये युनियन कार्बाइड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या रासायनिक कारखान्यात मिथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक प्राणास मुकल्याची दुर्घटना कोणत्या शहरात घडली? भोपाळ। भारतात हरित क्रांतीच्या क्षेत्रात हे राज्य अग्रेसर आहे। पंजाब। पूर्ण भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका ही होय INS दिल्ली। अन्नधान्य उत्पादनापैकी सर्वात अधिक उत्पादन भारतात कोणत्या पिकाचे होते? भात। महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात सर्वाधिक साखर कारखाने आहेत? पश्चिम महाराष्ट्र। मोनालिसाचे अजरामर चित्र काढणारा जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्ड द व्हिन्सी हा होय। आयुर्वेद हा कोणत्या वेदाचाच एक प्रकार आहे? अथर्ववेद। सर्व मूलद्रव्य अणूंनी बनलेले असून अणु हाच मूलद्रव्याचा अंतिम घटक होय हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ कोण? जॉन डाल्टन। इसवी सन 5व्या शतकात हा थोर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व गणिती होऊन गेला। आर्यभट्ट। सिद्धांत शिरोमणी हा यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होय। भास्कराचार्य। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 17व्या शतकातील या फ्रेंच शास्त्रज्ञाने बंदिस्त द्रवावर दिलेला दाब सर्व दिशांना सारख्याच प्रमाणात असतो हे सिद्ध केले ब्लास पास्कल। अणुऊर्जा संशोधन व विकासाचे कार्य करणारी भारतातील सर्वोच्च संस्था कोणती? भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर। भारताचे पहिले लढाऊ विमान कोणते? नॅट। कोणती संस्था सार्वजनिक निगमच्या माध्यमातून गृहनिर्माणाचे कार्य करते? हडको। संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय अवकाश वर्ष म्हणून जाहीर केले 1992। 1957 पासून ऑल इंडिया रेडिओ या नावाने ओळखल्या जाऊ लागला। आकाशवाणी। दादासाहेब फाळके निर्मित पहिला भारतीय मूक चित्रपट कोणता? राजा हरिश्चंद्र। या राज्यात ग्रामीण डेअरी प्रकल्प यशस्वी ठरला। गुजरात। भारतातील सर्वात मोठा नाविक तळ येथे आहे। कारवार। या उत्पादनाशी बॉम्बे हाय हे नाव निगडीत आहे। पेट्रोलियम। प्राथमिक शाळांमधून किमान शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी सन 1988-89 मध्ये राज्य शासनाने कोणती योजना राबविण्यास सुरुवात केली? ऑपरेशन ब्लॅकबोर्ड। कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल बोरलॉक अवॉर्ड दिले जाते? शेती विकास। शहरात हिंदुस्तान मशीन टूल्सच्या घड्याळाचा कारखाना आहे तर बंगळुरू या शहरामध्ये आहे। पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? सोनार। 1986 साली भारतात ही पहिली नलिका बालिका जन्मास आली म्हणजे टेस्ट बेबी जन्मास आली ती आहे हर्षा। तिचं पूर्ण नाव आहे हर्षा चावडा। पुढील प्रश्न आहे, या शास्त्रज्ञाने विजेच्या दिव्याचा शोध लावला? थॉमस एडिसन। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 20 जुलै 1969 रोजी अमेरिकेच्या याने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले? नील आर्मस्ट्रॉंग। सी व्ही रमन यांना संशोधनाबद्दल 1930 चे विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळाले? रामन इफेक्ट। क्लोरीन या वायूचा रंग कोणता? पोपटी। या मूलद्रव्याचा वास लसणासारखा आहे। पिवळा फॉस्फरस। निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्ये आहेत? तर निसर्गामध्ये एकूण 92 मूलद्रव्ये आहे आणि त्यामध्ये निरंतर वाढ होत असते। ओझोन थर सूर्यप्रकाशातील हा घटक शोधून घेतो? अतिनील किरण। वास्तव प्रतिमा ही नेहमी व आभासी प्रतिमा ही नेहमी असते तर वास्तव प्रतिमा ही नेहमी सुलटी आणि आभासी प्रतिमा ही नेहमी उलटी असते। चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये निर्माण होते आकर्षण। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये निर्माण होते प्रतिकर्षण हे विद्युत दाब मापनाचे परिणाम आहे।
होल्ट, मनगटाचे व घोट्याचे सांधे हे कोणत्या प्रकारच्या सांध्यांची उदाहरणे आहेत? बिजागिरीचा सांधा तांब्या पेशींमध्ये असलेल्या मुळे रक्त लाल भडक दिसते, तर रक्त हे लाल भडक हिमोग्लोबिन मुळे दिसते. मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? होमोसेपियन. देवीची लस शोधून काढणारा शास्त्रज्ञ कोण? एडवर्ड जेनर. कोणत्या रक्तवाहिनीद्वारे शरीरातील रक्त हृदयाकडे पोहोचवले जाते? नीला. कोणत्या प्राण्यांमध्ये फलनाची क्रिया शरीराभर घडते? जलचर प्राण्यांमध्ये तंबाखूमध्ये द्रव्य असते, निकोटीन. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, गन मेटलमध्ये कोणता धातू वापरतात? कॉपर, टिन, झिंक. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरमध्ये कोणत्या स्वरूपात असतो? द्रव. तर अशाच प्रकारच्या प्रश्नांच्या सरावासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपली प्रश्न शंका प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बाय.